शेतकरी म्हटलं तर आपल्याला आठवतो तो म्हणजे बळीराजा, शेतात काम करणारा, शेतासाठी राबणारा. पण तुम्हाला माहिती आहे का, एक अशी महिला शेतकरी होती की जिने पद्मश्री तर घेतला, पण पद्मश्री घेण्यामागचं कारण मात्र खूप सुंदर होतं. तर ही महिला आहे ओडिसातील कोरापूट येथे जन्मलेली कमला. पारोजा जमातीच्या त्या होत्या. ऑर्गॅनिक शेती आणि देशी धानाच्या वाणांचे संवर्धन करण्यात त्यांनी मोठं यश मिळवलं होतं. एक स्त्री जिच्या चेहऱ्यावर निरागसता आपल्याला दिसत होती, जिचं हृदय धान्य आणि पिकांच्या शेतीमध्ये अजून काही नवीन करता येईल यासाठी धडपडत होतं. पण हे सगळं करत असताना त्या जाणून होत्या की हे सगळं ऑर्गॅनिकरित्या होणार आहे. ऑर्गॅनिक शेतीसाठी कमला यांचं नाव आजही जगात घेतलं जातं. भारतात अनेक गावोगावी जाऊन त्या अन्वांनी पायाने भटकल्या. त्याचबरोबर लोकांमध्ये ऑर्गॅनिक शेतीविषयी जागृती निर्माण केली. ज्या शेतीच्या चांगल्या पद्धती त्या नेहमी शिकवत राहिल्या त्या अनेक लोकांनी आत्मसात केल्या. पण उत्तम ऑर्गॅनिक शेतीची गरज असलेल्या लोकांना माहिती देत त्यांनी त्यांचा जीवनाचा शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. आणि म्हणूनच कमला पुजारी यांना 2019 मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रोत्साहन दिल्याबद्दल, 100 हून अधिक देशी बियाण्यांचं संवर्धन केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पण या कमला आज आपल्यात नाहीयेत. वयाच्या 74व्या वर्षी किडनी संबंधित आजाराने त्यांचं निधन झालंय. तसं पाहता कमला यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांच्या योगदानाबद्दल जगभरात त्यांचं कौतुक झालं. सोबतच 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे त्यांना इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. कमला पुजारी यांनी मरेपर्यंत प्रयत्न केले, तेच प्रयत्न पुढेही तसेच जिवंत राहू देत ही प्रार्थना करूयात.